नागपूरमधली पोलिसांवरचे हल्ले काही अजून कमी होताना दिसत नाही आहेत. आता ताजी घटना आहे ती नागपुरातली. रिझर्व्ह बँक चौकात हेल्मेट सक्तीची तपासणी सुरू असताना दोन जणांनी वाहतूक पोलिसांना मारहाण केली. संदीप इंगोले असं मारहाण झालेल्या कॉन्स्टेबलचं नाव आहे तर आरोपीचं नाव आहे समय मारावा. मुख्यमंत्र्यांच्या शहरातच नागरिकांना पोलिसांचा धाक किंवा वचक राहिलेला नाही. पोलिसच सुरक्षित नसतील तर नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना कशी निर्माण होणार हा खरा सवाल. आपण पाहतोय की कशा पद्धतीने इथे पोलिसांवरती हात उघडण्याचं धाडस लोकांचं होत. कायदा सुव्यवस्थेचा भोजवारा उडालाय हे याच्यावर. प्रवीण उधळकरांचा प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. प्रवीण, काय कारवाई झाली याच्यात? राजेंद्र, आपण बघू शकतो की आता एक तासापूर्वी हा हल्ला झाला आहे आणि आता यातले आरोपी जे आहे समय मारावा आणि त्याचा लहान भाऊ या दोघांनाही नागपूरच्या बर्डी पोलिसांनी अटक केली आहे. या ही जी घटना घडली या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज आहे. नागपूर हे शहर असं आहे, नागपूर शहर मुंबई सारखे सीसीटीव्ही सर्वत्र लावलेले आहे, त्यामुळे या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतलाय, त्यामुळे यातून आणखी माहिती जी आहे ती मिळू शकेल. पण हे जे मोबाईल मधलं शूटिंग आहे त्या मोबाईलच्या शूटिंग वरून हे दिसतंय की हे जे दोन भाऊ होते मारावर त्या दोन्ही भावांनी या कॉन्स्टेबल वरती समीर इंगोलेवरती हल्ला केला आणि अत्यंत गाडी जी आहे ती पण त्याच्या पायावरून नेली. त्यामुळे समीर इंगोले जो आहे या घटनेमध्ये जखमी झाला आहे, त्याचं मेडिकल चेकअप जे आहे झालेलं आहे, त्याच्या पायावरून गाडी नेली. या दोघांनीही मारावर भावंडांनी या ठिकाणी शिवीगाळ केली, शिवीगाळ करून ते थांबले नाही, त्यांनी मारहाण केलेली गाडी सुद्धा या ठिकाणी अंगावरून चालवण्याचा प्रयत्न केला मोटरसायकल. त्यामुळे हेल्मेट मधून ही संपूर्ण हेल्मेट सक्तीवरून हा संपूर्ण वाद झाला आणि या वादाचं पर्यावरण अशा पद्धतीने भांडणात झालंय. हे आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो की समीर इंगोले जो आहे तो त्याचे या पद्धतीने विचारत होता की तुमच्याकडे लायसन आहे का, हेल्मेट आहे का, कागदपत्र आहे गाडीचे, पण हे लोक त्याला काही दाद देत नव्हते आणि त्याला मारहाण करत होते. हा या पद्धतीने हा कॉन्स्टेबल त्या ठिकाणी होता. या कॉन्स्टेबलनं अशा लोकांना सांगितलं की तुम्ही अशी मारहाण करू शकत नाही आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू आहे. या ठिकाणी दोन तीन जण जे होते त्याच लोकांनी हे सगळं व्हिडिओ शूटिंग केलं आहे आणि आता महाराष्ट्र सरकार नवीन निर्णय घेतलाय, कॉन्स्टेबलला एक कॅमेरे सुद्धा देण्यात आलेले आहे, त्यामुळे अशा पद्धतीचे हुज्जत असेल किंवा मारामारी असेल ती सुद्धा कैद होणार आहे. त्यामुळे हे समीर इंगोले नावाचा हा जो त्या ठिकाणी व्यक्ती आहे तो आता जखमी झालेला आहे आणि त्याच्यावरती आता मेडिकल चेकअप सुरू आहे. धन्यवाद प्रवीण या माहितीबद्दल. आपण बघतोय की पोलिसांना होणारी मारहाण अजूनही काही कमी झाली नाही, त्यामुळे आता याच्यावर गंभीर पावलं सरकार कसं उचलणार हे बघावं लागेल.